अजित पवार यांना कोणती हौस नाही आहे, कोणताही हव्यास उपमुख्यमंत्री पद आम्हीच राहिलो पाहिजे असा नाही आहे. ठीक आहे, आमचं ज्यापर्यंत मेजॉरिटी होती आम्ही सत्तेत राहिलो, जर मेजॉरिटी आमची गेली तर आम्ही विरोधी पक्षात बसणारच आहे. कदाचित हे गेले असतील त्यांना आणण्यासाठी, कदाचित हे गेले असतील तिथं काय चाललंय हे पाहण्यासाठी. त्यामुळं आपण आमदार जात आहेत याविषयी काही भाष्य आम्ही करू शकत नाही, कारण आम्हाला नक्की माहीत नाही. पण आमचा विश्वास आहे की या शिवसेनेचे सर्वजण एकसंघ राहावेत आणि महाविकास आघाडीचं सरकार टिकावं यासाठी उद्धवजी हे प्रयत्न करतील. आणि मला खात्री आहे की हे सर्व आमदार ज्यावेळी उद्धवजींच्या समोर उभे राहतील त्यावेळी ते निश्चितपणाने उद्धवजींचं नेतृत्व जुगारू शकत नाही. मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर हे मुंबईतले आमदार आहेत आणि आमचा विश्वास होता की किमान मुंबईतले आमदार तरी जाणार नाहीत, पण आज दिसत आहेत ह्याचं आम्हालाही आश्चर्य वाटतंय. पण तरी देखील आमचा विश्वास आहे की हे सर्व आमदार उद्धवजी ठाकरे यांनी काल जी भूमिका व्यक्त केलेली आहे, जे आव्हान केलेलं आहे, त्या आव्हानाप्रमाणे या सर्वांना पुन्हा एकदा परत येऊन उद्धवजींच्या मागे उभा राहण्याची संधी त्यांनी दिली. असं आहे की अजितदादा हे याविषयी काय बोलणार, मी पक्षाच्या वतीने सांगतोय हेच अजितदादा बोलणार. आणि अजितदादांनी या विषयाबद्दल मौन बाळगलेलं नाही, यासाठी आमच्या सगळ्यांचं एकमतानं उद्धवजींना पाठिंबा आहे, ही त्यांचीही भूमिका आहे. त्यांच्या सगळ्यांच्या वतीनंच मी बोलतोय. अजित पवार यांना कोणतीही हौस नाही आहे, कोणताही हव्यास उपमुख्यमंत्री पद आम्हीच राहिलो पाहिजे असा नाही आहे. ठीक आहे, आमचं ज्यापर्यंत मेजॉरिटी होती आम्ही सत्तेत राहिलो, जर मेजॉरिटी आमची गेली तर आम्ही विरोधी पक्षात बसणारच आहे. सर, असं म्हणतात की अजित पवारांना जर सपोर्ट केला असता त्यावेळेला, तर तुम्ही पार्टीच्या शपथविधीला तेव्हा जर अजित पवारांना सपोर्ट केला असता तुम्ही, तर अशा जर तरच्या प्रश्नांनी प्रश्न सुटत नसतात. आणि 2-2.5 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्या जमीन आसमानाचं अंतर आहे. त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेचा हा आग्रह होता की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावी. जनतेच्या आग्रह लक्षात घेऊन पवारसाहेबांनी त्यावेळी महाराष्ट्रातल्या काही भागात ज्यावेळी दौरा दुष्काळी भागातल्या त्यावेळच्या परिस्थितीत केला, राष्ट्रपती राजवट असताना, त्यातनं जनतेच्या भावना लक्षात घेतल्यावर पवारसाहेबांनी पुढाकार घेऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकत्रीकरण केलं आणि हे सरकार स्थापन झालं. भाजपचा लॉजिस्टिक सपोर्ट आहे की नाही, भाजपचा रोल याच्यात कुठं आतापर्यंत कुणीच त्यांच्यातलं बोललेलं नाही आहे, त्यांनी काही याच्यावर भाष्य केलेलं नाही. एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना घेऊन तिकडे जाऊन राहिलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त याच्यात लॉजिस्टिक पडद्यामागे काय आहे याच्याविषयी खोलात जाण्याची गरज नाही. जाताना कुणी विमानं दिली, येताना कुणी विमानं दिली, ते कुठल्या हॉटेलमध्ये राहिले, त्या हॉटेलचं बिल कोणी दिलं, कोण आता त्यांना पोचतंय, याच्याविषयी आज बोलण्याची गरज नाही. हळूहळू तुम्हीच आम्हाला ती माहिती कळवाल असा आम्हाला विश्वास आहे.